खिलारी केअर चष्मेवाले चष्मा आणि सनग्लासेस बनवायचा बाजूला एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी चारा नसेल तर जनावर पाहुण्यांकडे पोहोच करा अशा वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊन माध्यमांमध्ये बातम्या येताच नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सारवासारोव करण्याचा प्रयत्न केलाय व्हायरल झालेलं वक्तव्य हे जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय जिल्ह्यामध्ये अजून कुठंच चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत सध्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेला चारा संपताच चारा छावण्या सुरू केल्या जातील एकही जनावर चारा किंवा पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही यावेळी शिंदे यांनी दिली चारा नसेल तर पाहुण्यांकडे जनावरे पोहोच करा या वक्तव्याबद्दल राम शिंदे यांना छेडला असता पाथर्डीतील काही कार्यकर्त्यांनी शहरी हद्दीमधील असणाऱ्या गावांमध्ये चारा छावण्यांची मागणी केली होती मुळात अजून कुठंच छावण्या सुरू नाहीत तसेच शहरी भागामध्ये चारा छावण्या देता येत नाहीत आणि अडीअडचणीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये पाहुण्यांकडून चारा आणला जातो किंवा पाहुण्यांकडे जनावरे सोय म्हणून सर्रासपणे ने आणन केली जाते ही जनरल प्रॅक्टिस आहे असं स्पष्टीकरणही पालकमंत्री राम शिंदे यांनी दिलं ते पाठवलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगून केंद्रीय पथकांनी भेट दिली काल पाथर्डी तालुक्यामध्ये केंद्रीय पथक आल्याबरोबर या सगळ्या गोष्टीची मागणी आणि या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे केंद्रीय पथक फिरतं आहे काल आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये आलेला होतं जनावरांच्या छावण्या चालू करणं असेल लोकांच्या हाताला काम देणं असेल पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करावायची असेल फळबागा वाचवायच्या असतील अशा सर्व गोष्टीवरती या केंद्रीय पथकाची भेट ही अतिशय महत्त्वाची आहे त्या माध्यमातून मा एन डी आर एफच्या माध्यमातून आपल्या राज्याला ही मदत मिळणार आहे परंतु जो व्हिडिओ व्हायरल करून सांगितलेला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढा चारा शिल्लक आहे तो चारा संपताच जनावरांच्या छावण्या उघडण्यासाठी राज्य सरकारनी तयारी ही दर्शवलेली आज तागाईत कुठलीही जनावरांची छावणी सुरू झालेली नाही परंतु तिथल्या स्थानिक पातर्डी शहरातल्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की के आमच्या शहरात जनावरांची छावणी चालू करावी तर शहरामध्ये जनावरांची छावणी करण्यासाठी हा नियम नाही आहे आणि म्हणून जर शहरामध्ये काही जनावरं असतील तर आपल्याला ती जनावरं आपल्याला छावणीमध्ये घेता येतील पण पर अद्यापर्यंत कुठलीही छावणी सुरू नसल्या कारणानं अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्या तोंडून घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर छावण्या कोणत्याही जनावरांना छावण्या गरज चाऱ्याची गरज पाण्याची गरज आहे त्यांना वंचित ठेवलं जाणार नाही अशा पद्धतीचंच वक्तव्य मी केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचं विपर्यास्त करून त्यांना लोकांना एक वेगळ्या पद्धतीची बातमी देणं हा त्याच्या मागचा हेतू होता परंतु दुष्काळामध्ये दुष्काळात सापडलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार आहे एक असं आहे की आपण जनावरांच्या संदर्भामध्ये आपण आता जनावरांच्या छावण्या सुरू नाहीत एखादा जर अडचणीत माणूस असेल अजिबातच जनावरांना चारा नसेल एकतर आपण पाहुण्यांकडून कोणाकडून तरी चारा घेऊन येतो नाही तर आपली जनावर पाहुण्यांकडे पडतो ही ग्रामीण भागातली नॅचरल प्रॅक्टिस आहे त्यामुळं असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी तसं म्हटलं आणि मी म्हटलं तुम्हाला तसं करायचं तर तसं करा, करा। जोपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू होत नाहीत त्यामुळं तुम्ही तिकडचा जनावरांचा चारा आणा किंवा एका दोन माणसासाठी तर जनावरांची सुरू करता येत नाही परंतु जनावरांच्या छावण्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आपण नगर जिल्ह्यामध्ये देखील माझा सगळ्या जिल्ह्यात दौरा झाला आपण बियाणं खत देखील फुकट देतोय त्यांना की जनावरांचा चारा दोन अडीच महिन्यानंतर प्राप्त व्हावा आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये छावण्या सुरू झाल्या की आपण त्या जनावरांना देखील याच्यामध्ये दे समाविष्ट करून घेऊ दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर